रायगडसह कोकणाला हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. रविवारी दुपारी 2 वाजता जारी करण्यात आलेल्या माहितीत पुढील काही तासांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं. मुंबईत शनिवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे रुळाखालून जाणारा भुयारी मार्ग पाण्याने पूर्ण भरला होता. महानगरपालिकेने पाणी जमा होण्याच्या अशा ठिकाणावर पंप लावले आहेत असा दावा केला असतानाही पाणी तुंबण्याची ही स्थिती कमालीची आश्चर्यजनक बनली आहे. यानिमित्ताने समोर आलेली दृश्य भविष्यातल्या आव्हानात्मक परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. नवी मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासूनच पावसाची सतत धार सुरू आहे. पावसाच्या आगमनाने नवी मुंबईमध्ये गारवा वाढलाय. मुंबईतल्या एका परिसरातील व्हिडिओ असल्याचा दावा करत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी एक प्रसंग ट्विट केलाय. त्यात वाहत्या पाण्यातून महिलेला वाचवताना धडपड दिसते आहे. या व्हायरल व्हिडिओच्या आडून काँग्रेसने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधत नाले सफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलंय. मुंबईमध्ये शनिवारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. यानंतर रविवारी विद्याविहार येथील प्रशांत नावाची 3 मजली इमारतीचा एक भाग कोसळला आहे. ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची माहिती आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना बसला असून पहिल्याच पावसात बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना चक्क छत्री घेऊन बसमधून प्रवास करावा लागला आहे. पालघरमधील सफाळे आगारातील सफाळे उसरणी या बसला पावसामुळे गळती लागली असून या बसमध्ये पावसाच्या धारा सुरू झाल्या. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांना छत्री उघडी करून बसावं लागलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडपाशी जाऊन पाणी साचण्याच्या कारणे जाणून घेतली तसेच येथील परिस्थितीची पाहणी केली. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यंदाच्या पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील मिलन सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. शनिवारी रात्री झालेल्या पावसात मिलन सबवे पाण्याखाली गेल्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलन सबवेची पाहणी केली. शनिवारी रात्री मुंबईमध्ये 1 तासात 70 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये दिली. मागील काही महिन्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 64,000 रुपये प्रतितोळा इतक्या विक्रमी पातळीवर सोन्याचे दर जाऊन पोहोचल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने या दरामध्ये सोने खरेदी करणे मोठे कठीण झाले होते. मात्र जागतिक पातळीवर बँकांचे व्याजदर वाढल्याने अनेक गुंतवणूकदार हे बँकांच्या मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वळल्याने सोन्याच्या मागणीत कमी होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या दर घसरणवर झाला असल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या 2 लेन ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत हा पूल खुला करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गोखले पूल धोकादायक झाल्याने 7 नोव्हेंबर 2022 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर केमिकल टँकर उलटला. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे काही काळासाठी रोखली गेली होती. पोलीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गेल्या वर्षी जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या तुलनेत यावर्षी याच कालावधीमध्ये मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या घटली आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये 26 अपघातांमध्ये 36 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर एकूण 80 अपघात झाले होते.
या तुलनेत त्यावर्षी यावर्षी एकूण 57 अपघात झाले. या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 25 मृत्यू घटल्याची महामार्ग पोलिसांनी नोंद केली आहे. नांदेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी जाणारी बस अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे पलटी झाली. यात चालक गंभीर जखमी झालाय. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सुमारे 50,000 लाभार्थी येणार असून वाहतुकीसाठी 550 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या नियोजनातील परभणी डेपोची बस भोकर डेपो येथे जात असताना वसमत ते भोकर रोडवर मेंढला परिसरामध्येही पलटी झाली. केईएम रुग्णालयाच्या परिसरामध्ये 103 इमारती आहेत, परंतु नियोजनाअभावी योग्यरित्या रुग्णसेवा करणे शक्य होत नाही. त्यामुळे केईएम रुग्णालयाचा विस्तार करणे गरजेचे असून यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र उद्धव गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांना दिली आहे. मुंबईतील विलेपार्ले गावठाण भागातील नानावटी रुग्णालयाजवळील सेंट ब्रान्स रोड येथे 2 मजल्याच्या इमारतीचा तळ आणि पहिला मजला कोसळला आहे. मुंबईतील विलेपार्ले भागामध्ये रविवारी दुपारी ग्राउंड प्लस 2 इमारतीचा काही भाग कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील येवदा येथील ज्ञानेश्वर कळमकर यांच्या आशिष कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दरम्यान कृषी केंद्र संचालकांकडून बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत केंद्र संचालकांविरोधात आंदोलनाची हाक दिली. शेतकऱ्यांना बियाणे असून सुद्धा उपलब्ध करून दिले जात नाही. याशिवाय काहींना चढ्या दरात बियाण्यांची विक्री केली जाते. साईबाबांचे भक्त देश विदेशातून शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेत असतात. आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे दान करतात. ज्या भाविकांना शिर्डीला येणं शक्य नाही ते ऑनलाईन पद्धतीने अथवा कोणाकडून तरी साईचरणी दान करतात. जम्मूचे अतुल गुप्ता या भाविकांनी साईचरणी तब्बल 5 किलो चांदीचे दंड भेट दिले. सातव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. आज पुण्यामध्ये साहित्य मंडळाची बैठक संपन्न झाली. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बालसाहित्यक नम जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची नावे चर्चेत होती. त्यातून अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. पंतप्रधान मोदींचा इजिप्तच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. ऑर्डर ऑफ द नाईल या पुरस्काराने मोदींचा सन्मान करण्यात आला आहे. गेल्या 9 वर्षात मोदींना एकूण 13 सर्वोच्च पुरस्कार देण्यात आले. मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? पूरमुक्त मुंबई होण्यासाठी शिंदे सरकारने काय केले असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय. मुंबईचा पैसा दिल्लीश्वरांच्या सांगण्यावरून लुटला जातोय. बीएमसीमध्ये शिंदे सरकारने अनेक घोटाळे केले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. मुंबई सुशोभीकरणाचा घोटाळा कुणी केला असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला केलाय. ओवेसींनी औरंगाचं समर्थन केल्याचा दावा फेटाळलाय. त्या व्हिडिओची चौकशी सुरू आहे. तर जय महाराष्ट्र या ध्वनी चित्रफितीची पुष्टी करत नाही. भाजपाने काँग्रेसी काळ्या कृत्याच्या आठवणी जागवल्या. काँग्रेसकडून आजच्याच दिवशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. आणीबाणीतल्या अत्याचाराच्या स्मृती भाजपाने जागवल्या.
मराठवाड्यामध्ये मंत्रिपदासाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. संतोष बांगर यांना मंत्रिपद हवंय. शिरसाट यांच्यानंतर मंत्रिपदासाठी बांगर स्पर्धेत आहेत. भद्रावती येथे मनसे नेते रमेश राजूरकर आणि ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांचा भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. रमेश राजूरकर, डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या मागणीसाठी त्यांच्या विकासासाठी डॉक्टर अशोक जीवतोडे तुमच्या पाठीशी आपण सदैव राहणार असल्याचं या ठिकाणी वचन दिलं. अहमदनगर शहरासह परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू होता. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झालाय. सिन्नरच्या आगासखिंड गावाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. शिर्डी येथून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त शिर्डी येथे दर्शनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. येवला शहरातील मुख्य रस्ता असलेला आणि शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः पाण्यातून ये जा करण्याची वेळ आली आहे. या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी आता शहरवासियांकडून होते आहे. गेल्या एका महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने हजेरी लावली असल्याने पावसामुळे सर्वत्र शहरामध्ये पाणीच पाणी केले होते. मात्र शहरातील अनेक भागामध्ये पहिल्याच पावसाने पाणी साचल्याचे चित्र यावेळी दिसून आलं. छत्रपती संभाजीनगर येथून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माऊली सेवाकऱ्यांच्या वतीने माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला ही संकल्पना राबवत 51,000 लाडू 29 जून रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वाटप करण्यात येणार आहेत. बालाजी मंगल कार्यालय येथे समस्त पांडुरंग भक्तांनी 51,000 लाडू बांधण्याचा कार्यक्रम केला आहे. गुळ शेंगदाण्याचे हे लाडू असून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे याचं वाटप होणार आहे. रायगडसह कोकणाला हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. रविवारी दुपारी 2 वाजता जारी करण्यात आलेल्या माहितीत पुढील काही तासांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय. मुंबईत शनिवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे रुळाखालून जाणारा भुयारी मार्ग पाण्याने पूर्ण भरला होता. महानगरपालिकेने पाणी जमा होण्याच्या अशा ठिकाणावर पंप लावले आहेत असा दावा केला असतानाही पाणी तुंबण्याची ही स्थिती कमालीची आश्चर्यजनक बनली आहे. यानिमित्ताने समोर आलेली दृश्य भविष्यातल्या आव्हानात्मक परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. नवी मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासूनच पावसाची सतत धार सुरू आहे. पावसाच्या आगमनाने नवी मुंबईमध्ये गारवा वाढलाय. मुंबईतल्या एका परिसरातील व्हिडिओ असल्याचा दावा करत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी एक प्रसंग ट्विट केलाय. त्यात वाहत्या पाण्यातून महिलेला वाचवताना धडपड दिसते आहे. या व्हायरल व्हिडिओच्या आडून काँग्रेसने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधत नाले सफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलंय. मुंबईमध्ये शनिवारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. यानंतर रविवारी विद्याविहार येथील प्रशांत नावाची 3 मजली इमारतीचा एक भाग कोसळला आहे. ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची माहिती आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना बसला असून पहिल्याच पावसात बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना चक्क छत्री घेऊन बसमधून प्रवास करावा लागला आहे. पालघरमधील सफाळे आगारातील सफाळे उसरणी या बसला
पावसामुळे गळती लागली असून या बसमध्ये पावसाच्या धारा सुरू झाल्या, त्यामुळे बसमध्ये प्रवाशांना छत्री उघडी करून बसावं लागलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडपाशी जाऊन पाणी साचण्याच्या कारणे जाणून घेतली, तसेच येथील परिस्थितीची पाहणी केली। या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। यंदाच्या पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील मिलन सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले। शनिवारी रात्री झालेल्या पावसात मिलन सबवे पाण्याखाली गेल्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला। या पार्श्वभूमीवर सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलन सबवेची पाहणी केली। शनिवारी रात्री मुंबईमध्ये एका तासात 70 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये दिली। मागील काही महिन्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे। 64,000 रुपये प्रति तोळा इतक्या विक्रमी पातळीवर सोन्याचे दर जाऊन पोहोचल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने या दरामध्ये सोने खरेदी करणे मोठे कठीण झाले होते। मात्र जागतिक पातळीवर बँकांचे व्याजदर वाढल्याने अनेक गुंतवणूकदार हे बँकांच्या मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वळल्याने सोन्याच्या मागणीत कमी होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या दर घसरणवर झाला असल्याचं पाहायला मिळालं। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। या पुलाच्या 2 लेन ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत। डिसेंबर अखेरपर्यंत हा पूल खुला करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। गोखले पूल धोकादायक झाल्याने 7 नोव्हेंबर 2022 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर केमिकल टँकर उलटला। मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे काही काळासाठी रोखली गेली होती। पोलीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। गेल्या वर्षी जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या तुलनेत यावर्षी याच कालावधीमध्ये मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या घटली आहे। गेल्या वर्षी 2022 मध्ये 26 अपघातांमध्ये 36 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर एकूण 80 अपघात झाले होते। या तुलनेत यावर्षी एकूण 57 अपघात झाले। या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 25 मृत्यू घटल्याची महामार्ग पोलिसांनी नोंद केली आहे। नांदेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी जाणारी बस अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे पलटी झाली। यात चालक गंभीर जखमी झालाय। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सुमारे 50,000 लाभार्थी येणार असून वाहतुकीसाठी 550 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमाच्या नियोजनातील परभणी डेपोची बस भोकर डेपो येथे जात असताना वसमत ते भोकर रोडवर मेंढला परिसरामध्येही पलटी झाली। केईएम रुग्णालयाच्या परिसरामध्ये 103 इमारती आहेत, परंतु नियोजनाअभावी योग्यरित्या रुग्णसेवा करणे शक्य होत नाही, त्यामुळे केईएम रुग्णालयाचा विस्तार करणे गरजेचे असून यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र उद्धव गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांना दिली आहे। मुंबईतील विलेपार्ले गावठाण भागातील नानावटी रुग्णालयाजवळील सेंट ब्रान्स रोड येथे 2 मजल्याच्या इमारतीचा तळ आणि पहिला मजला कोसळला आहे। मुंबईतील विलेपार्ले भागामध्ये रविवारी दुपारी ग्राउंड प्लस 2 इमारतीचा काही भाग कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे।